तो इथेच राहायचा कुठेतरी. त्याचा राहायचा पत्ता असला तरी तो कुठे असेल याचा कधी पत्ता नसायचा. तो काही फार धाडसी वगैरे नव्हता, पण हां तसा भित्रा देखील नव्हता. सरळ मार्गी असला तरी त्याची मतं परखड असायची, पण या स्वभावाचा त्याला कधी त्रास झाल्याचं आठवत नाही. त्याला लोकांचा तिटकारा नव्हता, पण संस्कृतीच्या आकृतीबंधाचा त्याला फार राग यायचा. मानवी समूहाने कायम बदलत असलं पाहिजे या मतावर तो बऱ्यापैकी ठाम होता. तो काही खास काम करत होता असंही नाही, कुठल्या तरी अतिशय सामान्य ठिकाणी नोकरी करायचा. बस स्टॉपवर दुपारी नेहमी दिसायचा. त्याच्याकडे एक जुनी बाईक होती, पण तो बसने जास्त प्रवास करायचा. कदाचित त्याच्या रिकामटेकड्या विचारांची चक्री बसमध्ये जास्त जोरात फिरत असावी. एकदा एका रिक्षावाल्याने त्याच्या कानाखाली लगावल्याचं ऐकलं होतं. बसमधून उतरताना काही बाचाबाची झाली असावी. त्यानंतर तो 2-3 दिवस दिसलाच नाही. पण नंतर पुन्हा नेहमीसारखाच एका दुपारी बसमधून उतरताना दिसला. एकदम फ्रेश दिसत होता. त्याची स्वप्न फार मोठी नव्हती, पण कुणाला मदत हवी असेल तर तो तत्पर असायचा. कदाचित त्याच्या याच स्वभावामुळे लोक त्याला गृहीत धरायचे. पण त्याने कधी ही गोष्ट मनावर घेतली नाही. तो सर्वांमध्ये मिसळायचा, तरी अदृश्य असायचा. वाचायचा, पाहायचा, बोलायचा, तरी नामानिराळाच राहायचा. हो, आज बऱ्याच वर्षांनी त्याची आठवण झाली ती या बस स्टॉपमुळे. अजूनही कुठेतरी असेलच तो, पण अजून तरी त्याचा काही पत्ता नाही.